चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दोन पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे दोन प्रकरण उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या असून पत्रकारांमधून या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला आहे. पहिली घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. अवैध दारू तस्करी व विक्री प्रकरणी बातमी प्रकाशित केली म्हणून पवन राहुड याने एका दैनिकाचे पत्रकार जगदीश पेंदाम यांना अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी BC पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. दुसरी घटना चिमूर शहरातील वार्ड क्रमांक 10 घडली. चिमूर तहसील कार्यालयाच्या पथकाने अवैध रेती तस्करी करताना एक ट्रॅक्टर पकडल्याच्या कारवाईचे वृत्तसंकलन करीत असलेल्या पत्रकार विलास मोहिनकर यांना मनोज नागपुरे याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या दोन्ही घटनांचा पत्रकारांमधून निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर जुमनाके, जय विदर्भ न्यूज, चिमूर.